नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक्स बाईट बनवणार आहोत खूप झटपट होणारी ही डिश आहे आणि अगदी चटपटीत लागते ज्याला बॉईल अंडे आवडतात त्याला तर ही डिश खूपच आवडणार आहे चला तर मग आपण एक्स बाईट बनवायसाठी सुरुवातीला अंडे बॉईल करायला ठेवूयात इथे मी अंडे घेतलेले आहेत अंडे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तुम्हाला जितक्या प्रमाणात डिश बनवायची असेल तितके तुम्ही अंडे यासाठी वापरायचे आहेत अंडे बरेच जण हे रोज खातात आणि सारखे तेच बॉईल अंडे खाऊन कंटाळतात त्यामुळे अशा प्रकारे आपण त्यांना अंड्याची एक वेगळी डिश बनवून देऊ शकतो इथे मी मीठ टाकून घेतलं आहे त्यामुळे अंड्याची साल ही लवकर निघते आता आपण अंडे बॉईल करून घेऊयात झाकण ठेवून इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची काळ्या मिरी पूड मेयोनीज घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आपले अंडे बॉईल झालेले आहेत आपण त्याची साल काढून घेतलेली आहेत आता आपण अंड्याच्या बरोबर मधून आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे अगदी हळुवारपणे आपल्याला अंडे कापायचे आहेत कारण बॉईल झाल्यानंतर अंडे खूप सॉफ्ट होतात त्यामुळे अतिशय सावधगिरीने आपल्याला त्याला एकसारखे कापून घ्यायचे आहेत फक्त अंडे बॉईल करायचा वेळ आपल्याला ह्या डिश बनवायला लागतो बाकी आपल्याला त्यामध्ये फक्त मिक्स करायचं आहे अंड्यातील पिवळा बलक आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळ्याच अंड्यांचा आपण पिवळा भाग काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला छान जागा करून घ्यायची आहे त्यामध्ये नंतर आपण मसाला स्टप करणार आहोत आपण बनवलेला अंड्यांचा मी पिवळा भाग काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये सगळे मसाले मिक्स करणार आहोत सुरुवातीला आपल्याला हे पिवळा बलक फोडून घ्यायचं आहे चमच्याने फार जास्त बारीक करायचा नाही आता त्यामध्ये आपण सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात कांदा आणि टोमॅटो आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामुळे तो अगदी व्यवस्थित स्टफ होतो अंड्यामध्ये टोमॅटोही टाकून घेतलेला आहे एक मिरची चिरून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण आपल्या चवीप्रमाणे काळे मिरपूट टाकणार आहोत मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मेओनीज घेतलेला आहे मी फ्लेवर मेओनीज आहे हे तुम्ही प्लेन मेओनीजसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला टोमॅटो केचप टाकायचं असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकतात आपण आओ, आव आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये स्ट्रफिंग टाकायचं आहे थोडा लिंबू पिळून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना आपल्याला अंड फार जास्त बारीक करायचं नाही तर हळुवार हाताने आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर अजून कुठली टेस्ट आवडत असेल तर तुम्ही तोही फ्लेवर यामध्ये ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आता आपण अंड्यामध्ये हे स्टफिंग भरणार आहोत यासाठी आपण अंड्या अगदी हळूवर आपण अंड्यातला पिवळा बलक काढून घेतला होता जेणेकरून अंडे फुटणार नाहीत आणि आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित स्टफिंग स्टफ करता येईल जितकं बसेल तितकं आपण यामध्ये स्टफिंग भरायचं आहे चमच्याने थोडं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते बाहेर निघणार नाही एक्स बाईट बनवताना तुम्ही एक लक्षात घ्यायचं आपण त्यामध्ये जे कांदा टोमॅटो टाकणार आहोत ते कमी प्रमाणात घ्यायचं आहे कारण आपला अंड्याचा पिवळा भागही असतो त्यात आपल्याला कमी प्रमाणात कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे फार जास्त टाकायचा नाही आता आपण सर्व करून घेऊयात आपल्या एक्स बाईट परतून आपल्याला थोडी लाल तिखट टाकायचं आहे त्याचप्रमाणे थोडं मीठही आपण यावर टाकून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावर बारीक सेव देखील टाकू शकतात सोबत आपण थोडं स्टफिंगही यासोबत दिलेलं आहे तुम्ही बघू शकतात की किती अप्रतिम दिसतं आहेत हे एग्स बाईट पाहिल्याबरोबरच खावेसे वाटतील असे झालेले आहेत तुम्ही ही एकदा तरी अशा पद्धतीने एक्स बाईट करून बघा मुलांना नक्कीच आवडतील जी मुलं अंड खात नाहीत तीही अगदी आवडीने मागून खातील असे हे एक्स बाईट होतात तुम्हाला जर ही साधी सोपी आणि झटपट होणारी डिश आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद